आज आम्ही नाट्य परिषदेच्या कार्यक्रमासाठी होतो. तिथलं वातावरण हे हलकं फुलकं असलं पाहिजे. कायमस्वरूपी आम्ही राजकीय तोऱ्यामध्ये त्यांचं वावरलो. शेवटी ती कलाकार लोक आहेत आणि ते कलाकार लोकांचं म्हणणं असतं की राजकीय लोकांचं त्या व्यासपीठावर काय त्यांचा उपयोग नसतो, अशा अनेक टीका होतात. त्याच्यावर मी असं बोललो की आम्ही देखील कलाकार आहोत, आम्हाला देखील या व्यासपीठावर येण्याचा अधिकार आहे. तुम्ही जसं सत्य घटनेवर आधारित नाटक लिहिता तसं आमच्या देखील लोकांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामधले एक आहे मंत्र बारामती ते मंत्रालय, दुसरं नाटक आहे मुंबई गुवाहाटी व्हाया सुरत, आणि तिसरं नाटक आहे आता त्याचे निर्माते कलाकार दिग्दर्शक. आता निर्माते कलाकार दिग्दर्शक याच्या बाबतीत सर्व उद्योगमंत्री बोलले, पण माननीय उद्योगमंत्र्याची भूमिका आणि माझी भूमिका याच्यामध्ये कॅमेरामॅनच्या पलीकडे दुसरं काही नाही. कोल्हापूरला जोडण्याचा का प्रयत्न होतोय तर कोल्हापूरला जी कनेक्टिव्हिटी आता क्रिएट होते, म्हणजे नागपूरवरनं गोव्याला जाणारा शक्ती मार्ग त्याच्यानंतर आहे, समृद्धी महामार्गाला कनेक्टिव्हिटी होईल, आमच्याकडची एअरपोर्ट सुधारत आहे, आणि आमच्याकडे कोस्टल बेल्ट आहे. 720 किलोमीटरचा समुद्र किनारा जो आहे तो पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये आहे. त्याच्यामुळे इथनं सगळ्या जे काही आंबा असेल, काजू असेल, मासे असतील, पश्चिम महाराष्ट्रामधल्या भाज्या असतील, या सगळ्या एकत्रपणे त्याला मार्केट उपलब्ध व्हावं ह्यासाठी रेल्वेचा प्रोजेक्ट असेल. आता माझ्याकडे हरणे आणि नाटे अशी दोन मोठी बंदरं आहेत, त्यालासुद्धा 400 कोटी रुपये केंद्र शासनानं मंजूर केले. 400 कोटी कदाचित आत्ता आपल्याला फार अमाऊंट कमी वाटत असेल, पण माझ्या कोकणच्या बंदरासाठी 200 कोटी रुपये केंद्र शासन देतं आहे, ज्याला 2 कोटी रुपये कधी मिळाले नव्हते. तिथनं जी उलाढाल होणार आहे ती 3 ते 4 हजार कोटीची माशाची होणार आहे. तसं माझ्या मतदारसंघातला मिरकरवाडा बंदर जे आहे त्याला केंद्र शासनानं राज्य शासनानं 350 कोटी रुपये 650 कोटी रुपये द्यायचा निर्णय घेतला. मग एका जिल्ह्यामध्ये जर कोस्टल बेल्टच्या जेटी डेव्हलपमेंटसाठी 1200-1500 कोटी रुपये जर मिळत असतील आणि आमचा मत्स्य व्यवसाय हा करोडोमध्ये अजून मोठा होत असेल आणि त्याचा महसूल जर शासनाला मिळत असेल तर त्याच्यासाठी केलेली ही चेन आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण जो प्रश्न विचारला त्याच्यामुळे मी केंद्र शासनाला मनापासून धन्यवाद देतो. केंद्र शासन अनेक मोठे प्रोजेक्ट कोकणामध्ये आणण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आणि उद्योग विभागामार्फत जी आता MIDC मराठवाड्यामध्ये आपण करतो आहे तिथं देखील आलेल्या उद्योजकांना इकडे ट्रान्सफर करण्याच्या दृष्टीनं, इथं उद्योग निर्माण करण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत.